भक्तांच्या उद्धारासाठी देवीने अनेक रूपे घेतली आहेत. कधी कालिका, कधी ती रेणुका, तर कधी दुर्गा. अनेक रूपांनी ही माता भक्तांच्या रक्षणासाठी आणि दानवांच्या नाशासाठी अवतरी झाली आहे. याच देवीचा असलेला शारदीय नवरात्र उत्सव रविवारपासून सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काल नगरमधील बुरानगर परिसरात तिसऱ्या माळेनिमित्त मोठी यात्रा भरली होती. या ठिकाणी तुळजापूरच्या देवीचं वास्तव्य आहे. यात्रेनिमित्त देवीला आकर्षक फुलांची सजावट यावेळी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. देवीचं या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून वास्तव्य असून भिंगार परिसरातून सोमवारी रात्री या ठिकाणी पालखी दाखल झाली होती. या प्रसंगी मान्यवरांनी या उत्सवाबद्दल माहिती दिली आहे. आज नवरात्र उत्सवाशी या बुरानगर मंदिरातली किंवा यात्रा उत्सवातली सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. हा तिसरी माळ, आजची तिसरी माळ, तिसऱ्या माळीला काल रात्री म्हणजे पहाटे सकाळी भिंगारवरून पालखी इथं आली. आणि पालखीच्या मार्गक्रमातला एक बुरानगर एक महत्त्वाचा मार्गक्रम आहे. या तिसऱ्या माळीला भाविक म्हणजे नगर जिल्हा महाराष्ट्रातून सर्व लोक पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात. देवीच्या मंदिरामध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत पालखी बसलेली असते, ती भाविकांना दर्शनासाठी गेली जाते. त्यानंतर पालखीची आरती सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केली जाते. ती आरती आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारून बुरानगर, कापुरोडी, निवारोडी या तिन्ही गावचे लोक या ठिकाणी पालखी खेळतात. त्याचं एक म्हणजे एक जातीय भेद राहू नये म्हणून या पालखीचं एक वैशिष्ट्य असं आहे की एक दलित समाज आणि एक मराठा समाज असे दोन समाजाचे एकाच वेळेस ती पालखी खेळवली जाते. तो एक पुढच्या शेड्याला दलित समाज आणि पाठीमागच्या शेड्याला मराठा समाज या प्रकारे या पालखीचं एक वैशिष्ट्य जुन्यापासून आलं की व कुणालाही त्या अस्पृश्यता या ठिकाण दूर व्हावी हा या पालखीचा मेन सर्वात मोठा उद्देश तो आहे. भाविकांनी देखील यावेळी यात्रेला मोठी गर्दी केली होती. ईश्वरी महिषासुर मर्दानी तुळजा भवानी माता त्या देवीच्या पालखीचं आगमन पितृ पौर्णिमेच्या दिवशी राहुरीतून पालखी मिरवत तिसऱ्या माळेला बुरानगर या ठिकाणी येते. भिंगार येथे आज तिसऱ्या माळीला पलंग पालखी एकत्र येतात आणि आज देवीला एवढं साकड आहे की जगदंबा माता आमच्या महाराष्ट्रामध्ये पाऊस होऊ दे, पाणी होऊ दे, नगर जिल्ह्यामध्ये जो दुष्काळ पडत चालला आहे एवढंच तुला सर्व आराधी जोगत्यांचं वाघी मुरळी साडेबारा पंथाचं साडेबारा पंथाच्या लोकांचं तुला एवढंच मागणं आहे की भरपूर पाऊस पाणी येऊ दे, शेत पाणी पिकू दे, रोगराई हटू दे, दुष्काळ पडू देऊ नको एवढंच आई साहेबाला नवरात्रीनिमित्त आमचं मागणं आहे. प्रतिनिधी अमोल काकडे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.